नमस्कार कुठलंही पुस्तक तुमच्या हातामध्ये असेल किंवा कुठलंही पुस्तक वाचायचं असेल तर त्याचा आपण इंडेक्स पहिल्यांदा बघतो आणि इंडेक्स बघितल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकात कळलं पाहिजे चॅप्टर बघितल्यानंतर की हा चॅप्टर असेल की या हा कुठल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे किंवा मी ज्या काही परीक्षेचा अभ्यास करतो आहे तर त्या परीक्षेसाठी माझ्या कामाचे चॅप्टर्स कुठले आहेत आणि बाकीची पण म्हणजे ज्या परीक्षेची तयारी करत नाही आहे त्या पण परीक्षेला पहिला चॅप्टर असेल किंवा कुठलाही चॅप्टर असेल तर तो कुठल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे हे ज्यावेळी कळतं त्यावेळी अभ्यासामध्ये लक्ष लागतं मन लागतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की जे आपण वाचतो आहे ती लक्षात राहायला सुरुवात होते किंवा वाचायला आवड निर्माण होते बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही एकदा वाचलं की आमच्या लक्षात राहते तर त्याच्यासाठी एक जबरदस्त फॉर्म्युला आहे जे की ते विद्यार्थी सांगत नाहीत काय असतो तो फॉर्म्युला पहिल्यांदा त्यांना प्रॉपर बुकलिस्ट माहीत असते आता सर महाराष्ट्राला बुकलिस्ट माहीत व्हायली त्याच्यात काय नवल आहे ओके प्रॉपर बुकलिस्ट माहीत आहे पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जसं मी आता इंडेक्स समोर घेऊन आलो आहे तुमच्याकडे त्या विद्यार्थ्यांना पूर्ण इंडेक्स माहीत असतो म्हणजे इंडेक्स नाही इंडेक्स माहीत असतो म्हणजे काय त्या इंडेक्सवर कुठला चॅप्टर माझ्या परीक्षेसाठी कामाचा आहे हे त्यांना माहीत असतं तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांना काय सोडून द्यायचं आहे हे माहीत असतं आणि चौथं म्हणजे त्यांनी प्रिवियस इयरचे प्रश्न बघितलेले असतात ओके आणि पाचवं म्हणजे त्यांना असा सांगणारा हे सगळं सांगणारा एक व्यक्ती मिळतो किंवा ते विचारतात ही महत्त्वाची गोष्ट आहे बरेच जण विचारतच नाहीत ओके झाकून अभ्यास करतात त्यालाही दिसलं नाही पाहिजे ओके तिका खायची वस्तू आहे काय ओढून घेईल तो, है। गेल तो खाईल असं नाही आहे ओके ही एक जबरदस्त मेथड आहे महत्त्वाची आहे चला आता आपण टप्प्याटप्प्यानं बघूयात की पहिले दोन चॅप्टर जे आहेत ते तीन परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत एक राज्यसेवा पूर्वपरीक्षा दुसरं राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसला जी शेवटची एम सी क्यू होणार आहे ती आणि तिसरी म्हणजे कंबाईन मेन्स ओके ही तीन परीक्षेला हा चॅप्टर महत्त्वाचा आहे आता चौथी परीक्षा म्हणजे ॲग्रिकल्चरच्या एक्झामला तरी आहेच शंभर टक्के आहेच ओके ज्यावेळी तुम्ही आता पहिला चॅप्टर बघाल या पुस्तकामध्ये जवळपास पंचवीस टॉपिक आहेत ओके दोन दिवसापूर्वीच हे पुस्तक आलेलं आहे ओके हरिहर सरांचं जबरदस्त पुस्तक आहे ओके माझ्याजवळ पहिल्यांदा ओके जुनी भरपूर वर्षापूर्वीचे एक झेरॉक्स आहे पण जेव्हा ती झेरॉक्स वाचली आता माझ्या जवळ नाही आहे ती थोडीशी लांब आहे ओके पण त्या पूर्लं याच्यावरती मी पेन्सिलने अंडरलाईन केली होती ओके पण ते पुस्तक वाचल्यानंतर मला काय कळालं तेव्हा कळालं की डिग्री जर हे पुस्तक मला मिळालं असतं तर जे आमच्या वर्गातले एक दोन टॉपर होते ओके तर ते टॉपर जे उत्तर द्यायचे त्यांच्यापेक्षा मी जबरदस्त पद्धतीने उत्तर दिले असती किंवा ते थ्री डेजमधला पिक्चर आहे ना ते लिहित आहे बलात् बलात्कार चमत्काराला खोडून तर आपलं काम तसंच झालेलं आहे नव्याण्णव टक्के डिग्रीवाले सगळेच असेच असतात लिहिलंय ना हॅ तात्पुरतं वन नाईट फाईट ओके तर हे केल्यामुळे काय झालं आहे की आणि एक ड्रॉबॅक झाला आहे की आपले जे तथाकथित शिक्षक आहेत सन्माननीय अपवाद वगळता त्यांचं इंग्लिश जबरदस्त असते आपलं इंग्लिश कच्चा असतंय आपल्याला काही ढेकळं कळत नाही ओके हे मान्यच करायला पाहिजे आणि जे अदर स्टेटचे विद्यार्थी येतात त्याच्यामुळं हे आपले जे असतात इथले महाराष्ट्रातले त्याला मराठीचा काय अभिमान नसतोय ते इंग्लिशमध्येच शिकवतात ओके मग okay? आपल्याला काही ढेकळ कळत नाही ओके okay? ते शिकवतात येतात ते आंध्राच्या पोराला कळत नाही आपल्याला कळत नाही आपल्याला इंग्लिश येत नाही म्हणून आणि ते ॲग्रीचे पोरं मग असेच राहतात काही अपवाद वगळता बरं ओके okay? सगळ्यांनीच नाही चला कळलं आहे तर ही ते जाऊ द्या सर मग आता झालं ते चुका काय ह्याला जुनं काढायला जाऊ द्या झालं ते झालं पण आता आपण शिकायला पाहिजे ज्यावेळी हे मी पुस्तक वाचलं मला खोळायला लागलं अरे इतकं भारी असते वय कारण की ते सगळं मराठीत होतं उदाहरणासाठी सांगतो एकच उदाहरण तुम्हाला कळून जाईल की निलगिरी असते का ते बायो ड्रेनेज म्हणून काम करतं तर त्याला इंग्लिशमध्ये केल्यापत्र काहीतरी म्हणतात आता ओके एक्झॅक्ट मलाही नाही आठवत पण ते आहे समजा ते शिक्षक आले खमिश इज बायो बायोड्रेनेज अँड शू छू छू असले इंग्लिशमध्ये छू केलं कार्यक्रम आम्ही आम्हाला बायो ड्रेनेजच माहीत नाही ना म्हणणं बापा मराठीमध्ये एकदा की हे सगळं जमिनीतले पाणी असं ट्रान्सपरेशन या माध्यमातून उरी उडून जा हे करत आहे इथ इज अ ड्रेनेज आणि आम्हाला बायोड्रेनेजच माहीत नाही आम्ही गरीब जनता आहेत ओके पण ती मला त्यांच्यावरची टीका नाही करायची आपली शिक्षण पद्धती अशीच आहे ओके पण जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून घेतो मराठीमध्ये आता मी ज्यावेळी बोलतो तेव्हा मी असंच बोलत असतो जी आहे ते आहे उगी येते या तुम्ही बसा असं असं मला नाही जमत आहे ते आहे ताकाला जायचं आहे ना भांडं दाखवून जाणार ताक आणायला चालू पण देणार नाही कोणाला ताक ओके असलं काम आहे आपलं जे आहे ते आहे चला आता हे पहिलं चॅप्टर बघितला पहिलं पोरग म्हणणार आता विद्यार्थ्यांचे दोन प्रकारचे विद्यार्थी असतात एक मी पहिल्या प्रकारे सांगितलं पाच गोष्टीचा विचार करतात आणि वाचायला सुरुवात करतात दुसऱ्या टाईपचे विद्यार्थी जे की मी पण होतो आधी आणि आता भरपूर विद्यार्थी आहेत की घेतलं पुस्तक पहिल्यापणापासून शेवटपर्यंत हा वाच मग महिन्याला कळलं याला असं वाचायचं असते मग मी तुमचा वेळ वाचवतो आहे आता ओके की पहिला चॅप्टर आहे पहिला चॅप्टर ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड महत्त्वाचं आहे पण ज्या एक्झाम मी आता सांगितल्या राज्यसेवा पूर्व मुख्य एम सी क्यू फॉर्मॅटमधले आणि कंबाईन मेन्स या तीन एक्झामला शंभर टक्के याच्यावरती दनादन प्रश्न आलेत ओके खूप प्रश्न आलेले आहेत वीसच पानावरती त्याच्यानंतर आता पर्यावरण आहे याच्यावरती पण धनादन प्रश्न आलेत वीसच पानं हे पण वीसच पान आहेत वीस बावीस असतील चाळीस पेज नंबरपर्यंत वीसच पान आहे मग तुमचा कॉन्फिडन्स आहे हे चाळीस पेज वाचल्यानंतर तुम्ही पर्यावरणचे राज्यसेवेचे प्रश्न बघून घ्यायचे किती वेळ लागेल रे एक दोन तास लागतील तुम्ही आमच्या एक्झामसाठी जास्त महत्त्वाचं नाही पण जे वेगळे एक दोन प्रश्न येतात तेव्हा तू ते तिथे टिकशील आणि तुझा कॉन्फिडन्स वाटे वाढेल की मी ग्रामसेवकची तयारी करायलो किंवा कृषीसेवकची तयारी करायलो पण मला महत्त्वाचं आहे आणि हे चाळीस पेज वाचल्यानंतर तुला कळेल की कसे प्रश्न येतात ओके आणि तुझा कॉन्फिडन्स वाढेल आणि किती वेळ जातो सर वेळ जाईल की चार तास लागेल फार फार चार तास प्रश्न बघाल दोन तास आणि हे चार तास सहा तासात सगळा कार्यक्रम संपून जाईल पण तुझा कॉन्फिडन्स एवढा जबरदस्त असाल की अरे राज्यसेवेचे प्रश्न बघितलेत नाही मला समजलं आहे की कसं वाचतात ही एक महत्त्वाची गोष्ट आहे तुझा कॉन्फिडन्स तुला जिंकून देणार आहे बाकी कुणीच जिंकून देणार नाही मी पण तुला जिंकून देणार नाही तुझा कॉन्फिडन्स आणि ते कसा वाढेल प्रश्न वाचल्यानंतर आणि जे वाचतोय त्याचं महत्त्व तुला कळल्यानंतर बस बाकी विषय क्लोज आहे सगळा ओके तर हे कळलं आहे त्याच्यानंतर हवामान आहे आता हे हवामान आहे हवामान लगेच कळून जाईल आपल्याला की कशा रीतीनं वातावरण आहे ओके त्याच्या हवामानाच्या अंगी काय आहेत भा सगळं काय आता हे ॲग्रिकल्चरचे मेट्रोलॉजीचे विद्यार्थी आहेत त्यांना तर कळतं आहे ओके त्यांना कळतं तिथे पण आता आपल्याला मराठीत पण समजून घेणं गरजेचं आहे ना कशा रीतीनं प्रश्न आहेत काय आहे ओके प्रतिकूल हवामानाचा पिकावर कशा रीतीनं परि परि परिणाम होतो ते आपण इंग्लिशमध्ये लय वाचलं आहे परीक्षेच्या आधी वन नाईट फाईट ओके असले कार्यक्रम आहेत पण आता तुम्हाला या पुस्तकातून भरपूर गोष्टी कळतील ओके त्याच्यानंतर आता भारताचे कृषी हवामान विभाग तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये कुठले कुठले भाग येतात काय आपण वाटलं त्याचे काही डेमोलेक्चर नक्की टाकू याच्यावरती त्या पुस्तकावरची पण एक बहुकी नमकं कसं वाचतात ब कशा रीतीनं समजून घ्यायचं आहे हसत खेळच काय कार्यक्रम आपण करू मस्त ओके तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला क्लिअर दिसतंय का एकदा बघूयात ओके क्लिअर दिसायला तुम्हाला काहीच वाद नाही त्याच्यामध्ये ओके आता हे महाराष्ट्राचा कृषी हवामान विभाग ओके आता हे बघा आपण पेनचा वापर करूयात आहे ना आपल्याकडे पेन ओके okay? 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 हे, है। है okay? हे दोन ओके याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येतो ओके आणि हे काय सर्व प्रश्न येतो याच्यावरती प्रश्न पण आता चुकणार नाही समजतं आहे तुम्हाला ओके समजतं आहे एकदम ओके कार्यक्रम आहे चलो पुढे जाऊयात कळलं आता सॉईल सायन्स आता हे छप्पन ते एकशे तेहतीस हे वाचत असताना दोन विद्यार्थ्यांनी सावधान राहायचं आहे म्हणजे ज्यांचं डिप्लोमा आहे सर आपलं सगळं मराठीत झालं आपल्याला काही विषयच नाही मग तू धनादन सुरू कर पण आपलं सर इंग्रजीमध्ये झालंय आता तुम्ही सांगितलं कशा पद्धतीने शिकवलं आहे इंग्रजीच बरोबर कळत नाही सर मराठी तर वाजलंच नाही मग मराठीतला शब्द इंग्रजीतला शब्द बापा बाप्पा बापा आमच्या तर मग बोंबाच आहेत ओके तुमच्याही बोंबा आहेत माझ्याही बोंबा आहेत ओके पण चिंता करू नका या पुस्तकामध्ये जिथे शब्द आहे समजा आता हे मुद्देचे कार्य त्याच्या कंसात दिले इंग्रजीमध्ये त्याच्यामुळे घाबरायचं नाही पण जिथं नाही तिथं तुम्ही लिस्ट करा ना असं पेज घ्या रफ पेज घ्या रद्दी भेटते बघा ओके याच्या लिहा असे शब्द ओके आता सॉईल सायन्सला तुम्ही दोन चार पेजेस करू शकता लगेच तुम्हाला हां असं कळेल काय सॉईल ड्रेनेज त्याला मग काय म्हणतात रे सॉईल प्रोफाईल ओके सॉईल अमुक्तमुक सॉईल स्ट्रक्चर काय असतं लगेच तुम्हाला कळेल सॉईल पोरॉसोटी हा सचिद्धरता मग तुमचं काय होईल कॉन्फिडन्स वाढे वाढेल आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटते की सर आपल्याला काय एक्झामची होऊ द्या जे व्हायचं आहे ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे सर मी फर्स्ट इयरला वगैरे आहे मला हे समजून घ्यायचं आहे हे महत्त्वाचं आहे शिक्षक कॉलेजमध्ये असताना काय शिकवतात हे जर कळून घ्यायचं असेल तर इथून तुम्ही सुरुवात करू शकता सॉईल सायन्सपासून म्हणजे या पुस्तकाची वाचत असताना तुम्हाला कळेल की ते सर्स काय सांगतायत ते नाहीतर काय होईल थ्री इडियट्स पिक्चरमधला लिहिलेलं आहे खोडून पहिले चमत्कार लिहिलं तर त्याला खोडेल कोणतरी आणि तिथं बलात्कार लिहील आणि तुम्ही वाचाल ओके असला कार्यक्रम होऊ द्यायचा नसेल ओके तरच ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता याच्यातलं काय महत्त्वाचं आहे त्याच्यावरती आपण वाटलं तर वेगवेगळे व्हिडिओ टाकू ओके okay, एकाच व्हिडिओमध्ये एवढं शक्य नाही आहे पण तुम्हाला कळलं का तीन चॅप्टर आपण घेतले तीन चॅप्टरचं चा महत्त्व तुम्हाला कळलं राज्य ओके तीन एक्झामसाठी आणि तिसरं हवामान जे की जवळपास सर्वच एक्झामसाठी महत्त्वाचा असतो म्हणजे ते सिलेबसनुसार हा ओके okay, ॲग्रिचर तर सर्वच मृदशास्त्र तो पण एक महत्त्वाचा आहे आणि त्या मृदशास्त्रामध्ये पण महत्त्वाचे आता मग बाकी आपण बघू पण याच्यात पण आता आपण समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं आता सिलेबसनुसार वाटलं तर आपण ते डिटेल बोल बोलूयात पण सॉईल सायन्स आहे कृषीसेवक असेल त्याच्यावरती प्रश्न आहेत त्याच्यावरती विस्तारला पण प्रश्न येतात ओके चला तर झालेलं आपले तीन विष वीश्ट, चार विषय झाले चार चॅप्टर झाले त्याच्यानंतर वनस्पती आणि अन्नद्रव्य आणि खते हा पण एक महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती पण प्रश्न येतात ओके ही एक महत्त्वाची गोष्ट आहे किती चॅप्टर पाचवा पा, चॅप्टर झाला आहे त्याच्यानंतर सहावा चॅप्टर बघूयात आपण ओके कुठे गेला रे सहावा जल जलव्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट प्रकारे वॉटर मॅनेजमेंट होते तो पण महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावरती पण प्रश्न विचारतात कशामुळं दैनंदिन जीवनामध्ये किंवा नॉर्मल वॉटर मॅनेजमेंट गरजेचं आहे त्याच्यामुळं त्यावरती प्रश्न येतात ओके ही एक गोष्ट लिंक असते सिलेबसमध्ये आहे ती एक वेगळी गोष्ट आहे पण ती लिंकअप गोष्ट आहे ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर मृदा आणि जलसंधारण त्याच प्रकारचं आहे हे ओके ही महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आहे जलव्यवस्थापन झालं रे ओके वनस्पती आकार विज्ञान ओके खोड पाणी वगैरे काय हे पूर्ण कळून जातं आपल्याला एक बेसिक माहिती आहे त्याच्याबद्दल ते काय पटापट एकदा वाचून घ्यायची आहे ओके हे पण एक बेसिक गोष्टी आहेत पेरणीच्या वगैरे वगैरे ह्या बेसिक गोष्टी एकदा वाचून घेतल्या तुम्हाला ते कळून जाईल ओके पेरणीच्या पद्धती हां आता वाहनगडा एक प्रमुख पीक आहे याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही भात गहू वगैरे हे वाचताय तर त्याच्या आधी तुम्हाला प्रिव्हियस इयरचे प्रश्न माइंडमध्ये असणं गरजेचंच आहे त्याच्यामुळे काय होईल तुम्ही जे वाचताल का ते लक्षात राहील मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणत आहे म्हटलो होतो की काही जण असतात का की मला वाचलं की लक्षात राहते पण कसं लक्षात राहतंय त्यांना राहते त्यांना लक्षात का त्यांना बॅकग्राऊंड सगळं माहीत असते त्यांना माहीत असते हे आता समजा मी ही भात आहे ओके तर जेव्हा भात पुन्हा डिस्प्ले याच्यावरती घेईल मला लगेच केलं याच्यावरती प्रश्न याच्यावरती प्रश्न याच्यावरती प्रश्न आहे भले मला ते प्रश्न पाठ नसेल ओके okay? पण मला माहीत आहे ना याच्यावरती प्रश्न आहे किंवा मी लगेच काढाल हा याच्यावरती प्रश्न आहे याच्यावरती प्रश्न आहे म्हणजे मला माहीत आहे या राईसवरती वीस प्रश्न आलेत आणि जो पेपर सेट असतो का तो वीस प्रश्न आजपर्यंत सगळ्या एक्झामचे तो बघतोच रे गॅरंटी देऊन बघतोच मग तो वीसपेक्षा वेगळं टाकेल की सर हो पण त्या वीसमध्ये जो मिळतो आहे का क्रक्स तो याच्यातून मिळून जाईल आणि तुमचा वेळ वाचेल तसंच गहू वगैरे सर्वांसाठी आहे हरभरा वगैरे मुडीत उग त्याच्यावरचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघा कुठल्या एक्झामच्या ॲग्रिकल्चरच्या बघा त्याच्यात वाद नाही पण ज्यावेळी तुम्ही प्रश्न बघाल जबरदस्त पद्धतीनं मजा येईल अशी आणि जे वाचाल ते लक्षात राहील तुम्हन तर एवढे क्रॉप आहे काय वाचायचं आणि काहीच कळण झालं आहे त्याच्यावर काही बी विचारतात की असलं निगेटिव्ह बोलण्यापेक्षा उठायचं पुस्तक धनाधन दन प्रिवेशरचे प्रश्न बघायचे ओके चलो पुढे पुढे जाऊयात उद्यान विद्या मूलतत्वे आता एक बेसिक माहिती आहे क्रॉप्सच्या आधी ही बेसिक आहे फळझाडे वगैरे 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 तर ते पण आपण वाचायचं आहे चलो पुढे जाऊयात आपण आता इकडे बघूयात आपण कुठे गेलं तर हे हां आता सेम आहे हे आंबा केळी वगैरे द्रांक्षे वगैरे त्याला पण तोच फॉर्म्युला किच्यावरती नेमके काहीसे प्रश्न विचारले आहेत ओके आता हे मला वाटतं हरिहर गायके सरांचं एम सी क्यूचं पण पुस्तक आहे जुने विस्तारचे कृषीसेवकचे पूर्ण प्रिवियस इयरचं पण एक बुक आहे तो पण वाटला तर तुम्ही क्वेश्चनसाठी घेऊ शकता ओके सराव घेण्यापेक्षा प्रिव्हियस इयरचं घ्या प्रिवियस इयरचं महत्त्वाचं आहे प्रिवियस इयरचे प्रश्न आधी वाचणं गरजेचं आहे भरपूर जण पुस्तक घेतात आणि सराव प्रश्न संच घेतात म्हणजे कुठला पण सराव नंतर घ्या आणि ते पण मग शेवटच्या आठ दिवसात दहा दिवसात सोडवतात मग मग ते प्रिव्हियस इयरचे प्रश्न कोण वाचल त्याच्यावरून काय होतं आपला वेळ वाचतो जसं मी आता हे पूर्ण ओरडचं इथं कसा कोरडा करतो आहे त्याच्यामुळं तुमचा वेळ वाचाव तुमचे वाचा। महिना वाचाल ना तीस मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही तीस दिवस हे पुस्तक वाचलं किंवा कुठले पुस्तक वाचलं ओके मग कळलं तुम्हाला आयला चुकलं रे काहीच आठवण झालं मग तुम्ही हा व्हिडिओ बघितला हररभर चालल थांब 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 आता मी जबरदस्त पद्धतीने वाचतो आहे तीस दिवसात तुमचं हे पुस्तक संपून जाईल आणि तुम्ही खुश असाल जे आहे ते कळालं प्रत्येक जिथं अंडरलाईन केली जिथं प्रश्न आहे तिथं अंडरलाईन केली ही एक महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या आयुष्याचा वेळ मी वाचवतो आहे काय वाचवतोय म्हणजे वेळ वाचवतो आहे तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ ओके ही महत्त्वाची गोष्ट आहे ओके बाकी बिहाणी महामंडळ वगैरे हे नवीन गोष्टी तुम्हाला मिळतात भिजांच्या अंकुर प्रकार वगैरे हे बेसिक गोष्टी आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता ओके त्याच्यानंतर पीक संरक्षण शंभर टक्केच्यावरती प्रश्न येतो शंभर टक्के वादच नाही याच्यामध्ये नियंत्रण वगैरे काय भानगड आहे प्रश्न येतो त्याच्यावरती ती चांगल्या पद्धतीनं करायचं आहे ओके त्याच्यानंतर शेतीचे प्रकार सेंद्रिय शेती आर महत्त्वाचा येणारच प्रश्न कुठलीही एक्झाम असो सिलेबसमध्ये दिले येणार जिथं सिलेबसच देत नाहीत आता कृषीला सिलेबसच नाही आहे प्रश्न शंभर टक्के येणार याच्यामध्ये ओके महत्त्वाचं स्थलांतरित शेती भरपूर जवळपास प्रश्न येत असतात त्याच्यामध्ये एम पी एस सीला पण येत असतात ओके यांत्रिकीकरण हे पण ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग याच्यावरती पण प्रश्न येतात ए एस डी एसमध्ये पण याच्यात दिले कशा पद्धतीनं काय गोष्टी आहे डेअरी असेल डेअरी सायन्स त्याच्यावरती पण प्रश्न आहे आता हे प्रत्येक याच्यावरती आपण वाटलं तर एक एखादं लेक्चर टाकूयात की मग याच्यात कुठले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत काय ते आपण मग बघूयात टप्प्याटप्प्यात ओके कारण याच भरपूर चॅप्टर आहेत पंचवीस आहेत आता हे मत्स्य व्यवसाय वगैरे विस्तार कृषी अधिकारी आय बी पी एस एफ ओ आहे ओके आता हे चिपको आंदोलन हे एम पी प्रश्न विचारतात अपिको आंदोलन हे ओके okay? हे फॉरेस्टीमध्ये एम पी एस सी पूर्व परीक्षेला प्रश्न आलेले आहे इथे ओके okay? किंवा मागे जे एम एम पी एस सी कंबाईंड टेक्निकल प्रिल्लीम झाली होती ॲग्री फॉरेस्ट इंजिनिअरिंग त्याच्यावरती प्रश्न आले होते म्हणजे कळतं ना लगेच मला कळलं आता की हा याच्यावर मी याच्यावर प्रश्न याच्यावर प्रश्न याच्यावर पण प्रश्न आलेला आहे लगेच कळलं इथं स्थलांतरित शेती वगैरे आलं होतं ओके okay? कुठे गेलं रे आता हे वर्गीस कुरियन वगैरे याच्यावरती पण प्रश्न आहे हे जनावरांचे आगार आजार वगैरे याच्यावरती प्रश्न येणार ना आता कृषी ओकला शंभर टक्के येणार मग मी बघितलं नाही का रोगायचा कार्यक्रम आला होता शंभर टक्के येणार प्रिडिक्शन आहे हे येणारच गॅरंटी नाही घे ओके चलो पुढे जाऊयात सहकार एकदा वाचून घ्या काहीच नाही पण दहा दहा बारा पेजीस आहेत सहकार काय भानगडे कळून जाईल तुम्हाला ओके आपल्या ॲग्रिकल्चरला पण आहेच ना ते ऑलरेडी ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हे चांगल्या भावनेनं समजून घ्या इकॉनॉमिक्स भल्या भल्याला कळत नाही ओके हा विषय क्लोज आहे त्याचा इकॉनॉमिक्स भल्या भल्याला कळत नाही पण इथं मराठीत वाचल्यानंतर तुम्हाला ते कळून जाईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो ओके हे बघा किमान आधारभूत किंमत एम एस पी काय असतं भानगड कळून जाईल तुम्हाला वाटलं कळून जाईल त्याच्याबद्दल वाट नाही कृषी विद्यापीठ आय सी आर एम सी आरबद्दल बद्दल माहिती आहे महत्त्वाची गोष्ट आहे ओके okay? हां सर्वात महत्त्वाचं व शेवटचं कृषीच्या योजना ओके okay? कृषीच्या योजना महत्त्वाच्या आहेत पण याच्यातल्या पण आता याच्यात भरपूर योजना आहेत जवळपास किती आहेत तरी सगळ्या अठ्ठेचाळीस सन ओके बाबू मस्त आहेत स भरपूर आहेत ओके ऐंशी योजना आहेत ओके याच्यावरती आपण काही वाटलं तर महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्याच्यावरती आपण लेक्चर्स टाकूयात ओके नक्कीच याच्यावरती लेक्चर टाकू तुम्ही टेन्शन घेऊ नका ओके वाटलं तर ऐंशीला ऐंशीमधल्या पण काही टप्प्याटप्प्याने दोन चार भाग करून टाकू धन दन कामाच्या कामाच्या दोन तीन एखाद्या वेळेस मूड झाला वे पूर्ण संपून टाकू काय याला असं सोडायचंच नाही आता ओके वादच नाही तुम्ही पण पुस्तक घ्यायचं तर घेऊ शकता आता हे डेमो वर्ड याच्यातलं टाकतो काही योजना घेतो की नेमकं कशातलं काय आहे बऱ्याच जणांना ही आता राष्ट्रीय कृषी विकास योजना किंवा हे अन्न सुरक्षा अभियान हे मी मागच्याच यालाच एक्झामला सांगितलं अन्न सुरक्षा अभियान वगैरे वगैरे याच्यावरती मागचे अॅग्रीमेंटसला प्रश्न येईल आले शंभर टक्के प्रश्न आहे सिलेबसमध्ये दिले पण याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येणार आहे हे पण महत्त्वाचं आहे ओके मग मला वाटतं हे विस्तर कृषी अधिकारी हे वाचून टाका रे हे पहिले सहा पाठ करून टाका पाठच करा शंभर टक्के प्रश्न आहे त्याच्यावरती विशेष क्लोज येणार शंभर टक्के ओके सिलेबसमध्ये दिलं ओके चलो बाकी मग बघून सांगतो हे किसान सन्मान योजना वगैरे याच्यावरती प्रश्न येणारच आहे हे चर्चेत आहे ओके हे पी विमा बँकिंगवाले तर कधरून गेलते नवीन नवीन ओके याच्यावरती प्रश्न टाकू टाकू ओके प्रश्न आहे त्याच्यावरती चलो तर आपण याच्यावरती काही लेक्चर्स नक्कीच घेऊयात ओके म्हणजे तुम्हाला काय होईल बघा आता हे बघा हे कृषी विस्तार हे कृषी हा महत्त्वाचं आहे एक्स्टेन्शन हो तेच आहे एक्सटेन्शनच आहे ओके संदेशवान वगैरे वगैरे कृषी विस्तार महत्त्वाचा आहे हे आपेडा आपेडा महत्त्वाचं आहे ओके महत्त्वाचं आहे करार शेती महत्त्वाची आहे ओके अग्रणी बँक योजना महत्त्वाची आहे प्रादेशिक ग्रामीण बँका ओके महत्त्वाचं महत आहे सगळं महत्त्वाचं आहे ओके वनशास्त्रामध्ये आहे ते ओके नाही इकडे होतं हे इकॉनॉमिक्समध्ये हा कृषी ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स बरोबर चला ओके चला कळतं आहे आर आर वीज वगैरे पूर्ण आपण टप्प्याटप्प्याने घेऊयात पूर्ण वाटलं तर भरपूर व्हिडिओ होतील तर पंचवीस टॉपिक आहेत या पुस्तकात पण एक अजून तीन चार असे व्हिडिओ टाकतो की त्याच्यातून तुम्हाला कळेल की या टॉपिकमधले कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत कुठले टॉपिक सोडून द्यायचे आहेत किंवा आता हे पॉईंट्स आहेत समजा इथे जवळपास आता हे तेहतीस पॉईंट आहेत करार शेती वगैरे तर ह्याच्यातले कुठले असे तेतीसपैकी दहा पॉईंट असे आहेत की ज्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येतो त्याच्यावरती मी दुसरा व्हिडिओ टाकतो तुम्हा पण तुम्हाला तुम्हा एक अप्रोच कळला का जुने प्रश्न बघणं कशा रीतीनं काय वाचायचं आहे हे खूप कळणं महत्त्वाचं आहे ओके माझा वे तुमचं एक काय वीस मिनट वीस मिनिट पंचवीस मिनटं झाले असतील पण त्या पंचवीस तीस मिनटामध्ये तुमचा भरपूर तुमचे दिवस वाचवेल ओके अजून तुम्हाला वाटतं की सर या पुस्तकातून थोडंसं हे रिव्हिजनला घ्या वगैरे काही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा ओके आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद